नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोविडच्या बातम्या कोरोनाच्या बातम्या आपण शेअर करतो आहोत। गेल्या साधारणपणे 15 दिवसापासून 1 महिन्यापासून रात्र आपण फक्त कोरोनाच्या विषयी बोलतो आहोत, मात्र या सगळ्या कालावधीमध्ये अर्थव्यवस्था हा विषय देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा असतो तो म्हणजे उद्योजक। आज उद्योजक मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे। नेमकी इकॉनॉमीचं होणार काय आहे, भविष्य काळामध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर अर्थव्यवस्थेचं नेमकं काय होणार आहे, या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत। काहीच असमंजस अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे। विशेषतः लघु उद्योजकांना तर काळजी मोठ्या प्रमाणात सतावते आहे। अशा वेळेस नेमकं काय होणार आहे, कुठल्या गोष्टींची उद्योजकांनी काळजी घेतली पाहिजे, या संदर्भातली एक सिरीज आज आम्ही आजपासून सुरू करतो आहोत। आज पहिल्यांदा आपल्याबरोबर आहेत नामवंत उद्योजक श्री अजित मराठे। अजित मराठे हे लघु उद्योजकांच्या विविध संघटनांमध्ये काम करत असतात। सॅटरडे क्लब सारख्या मोठ्या संघटनेचे ते ट्रस्टी आहेत। आज या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आज स्वतः श्री अजित मराठे आहेत। अजित मराठे यांचं आपण स्वागत करतोय। नमस्कार। लॉकडाऊनमुळे व्यवसाय मोठ्या प्रमाणात संकटात आले आहेत। अनेक व्यवसाय तर गेल्या महिनाभर लॉकडाऊन कंडिशनमध्ये आहेत। ते नेमकं काय करायचं असा प्रश्न या सगळ्यांसमोर पडलेला आहे। अजित मराठे यांना देखील आम्ही हाच प्रश्न विचारला। अजित मराठे यांचं म्हणणं आहे, या कालावधीमध्ये आपण जशी एखादी गाडी सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीने आपण आपल्या व्यवसायाचं सर्व्हिसिंग करायला पाहिजे। आपण विविध गोष्टींकडे सकारात्मक पद्धतीने बघायला पाहिजे असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे। बघूया याबाबत श्री अजित मराठे नेमकं काय म्हणत आहेत, व्यवसायाचं सर्व्हिसिंग म्हणजे नेमकं काय। नितीनजी, तुम्ही जो प्रश्न विचारला तो अतिशय योग्य आहे। कारण जसा हा पहिला 21 दिवसाचा लॉकडाऊनचा कालावधी संपला आणि नंतर 3 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला, ह्याच्यामुळे उद्योजकाच्या मनामध्ये एक चलबिचल निर्माण होणं हे स्वाभाविक आहे। अस्वस्थता येणं हे खूप स्वाभाविक आहे। आणि याचं आणखीन एक मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा गेलेल्या काही दिवसामध्येही आपण अनेक इकॉनॉमिक रिफॉर्म्सच्या किंवा इकॉनॉमिक स्लोडाऊनच्या बातम्या ऐकतो। असं म्हटलं जात आहे की सगळ्या देशांचा GDP म्हणजे ग्रोथ रेट जो आहे तो कमी होणार आहे। अमेरिकेमध्ये तर काही लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत। नक्की उद्योगधंदे सुरू होणार का, लॉकडाऊन किती एरियातून जाणार किती एरियातून नाही जाणार, मग लॉकडाऊन असताना देखील व्यवसाय करायचा का, असे अनेक प्रश्न उद्योजकाच्या मनात तयार झाले आहेत। आणि सगळ्यात मुख्य प्रश्न आहे तो, मला आता कॅश फ्लो येणार की नाही, पैसे येणार की नाही, माझ्या EMI काय वगैरे वगैरे। पण मला असं वाटतं या कालावधीचा उपयोग जर का उद्योजकाने, जसं आपल्या सगळ्यांकडे गाडी आहे, आपण गाडी रोज चालवत असतो, चालवतो 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 आणि अचानक एक दिवस त्या गाडीमधून एक इंडिकेटरवरती लाईट येतो आणि तो म्हणतो गाडीच्या सर्व्हिसिंगची वेळ झालेली आहे, तो म्हणतो गाडीमध्ये ऑइल कमी आहे, प्लीज चेक ब्रेक ऑइल, अशा वेगवेगळ्या इंडिकेशन्स आपल्याला यायला लागतात। आणि त्या इंडिकेशन्स आल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की आता आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंगची वेळ झालेली आहे। आता गाडी जर का आपण सर्व्हिसिंगला नाही नेली तर कदाचित वाटेमध्ये कधीतरी दगा देईल, बंद पडेल। नितीनजी, मला असं वाटतं की हा जो लॉकडाऊनचा पिरियड वाढवलेला आहे, हा लॉकडाऊनचा वाढवलेला पिरियड हा जशी आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकतो 2 दिवस आणि 2 दिवसानंतर छान नवी गाडी झाल्यासारखी आपल्याला वाटते, त्या गाडीत बसायला फ्रेश वाटतं सर्व्हिसिंग होऊन आल्यानंतर, त्याचे सगळे पॅरामीटर्स बरोबर नॉर्मलला आलेले असतात, त्याच्यामध्ये ऑइल पाणी सगळं व्यवस्थित झालेलं असतं, एक्झॅक्टली त्याच प्रकारे या लॉकडाऊनच्या एक्सटेन्शनचा जो पिरियड आहे त्याचा उपयोग आपण आपला व्यवसाय आपल्या स्वतःचं सर्व्हिसिंग करण्यासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे। एकंदरीतच लॉकडाऊनची ही स्थिती ही अभूतपूर्व अशा प्रकारची स्थिती आहे।
या स्थितीचा अद्यापपर्यंत कुणालाही अनुभव नव्हता। आपली पिढी कदाचित हा अनुभव असलेली एक अतिशय महत्त्वाची पिढी आहे। त्यामुळेच या संपूर्ण कालावधीसाठी आपण जास्तीत जास्त अभ्यासात्मक दृष्टिकोन अंगीकारला पाहिजे असं देखील श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे। या सगळ्या कालावधीमध्ये कॅश फ्लोला अत्यंत महत्त्व आहे असं देखील ते सांगतात। मित्रांनो, येणारे पुढचे 4 ते 6 महिने आपला पूर्णपणे फोकस हा आपला कॅश फ्लो मेंटेन करण्यावर असला पाहिजे। जर का तुम्ही 4 ते 6 महिने व्यवस्थित केले, नवीन आयडियाज आपल्या व्यवसायात आणल्यात, त्या इम्प्लिमेंट केल्यात, तर मला असं वाटतं यू विल बी बिझनेस लीडर। आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, कोविडचा या जगामध्ये कोणालाही अनुभव नव्हता, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं रेडीमेड सोल्युशन आज नाही आहे। तुम्ही कराल ते सोल्युशन आहे। तुम्ही जी गोष्ट इम्प्लिमेंट कराल, जी सक्सेस करून दाखवाल, लोक तुम्हाला फॉलो करायला लागतील। त्यामुळे मित्रांनो, मला खूप आशा आहे की 1-6 महिने हा आपला परीक्षेचा कालावधी आहे। या 6 महिन्यात जर का आपण टिकून राहिलो, आपण तग धरला, आपला कॅश फ्लो मेंटेन केला, तर 6 महिन्यानंतर आपल्यासाठी प्रचंड संधीचं दार उघडणार आहे। एकंदरीतच आपण आपल्या व्यवसायाकडे तटस्थपणे बघायला पाहिजे असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे। आपण व्यवसाय सुरू केला त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय होती, आपल्या डोळ्यामध्ये काय उद्दिष्ट होती, आपल्या मनामध्ये काय उद्दिष्ट होती, त्यावेळेसची परिस्थिती काय होती, याचा तटस्थपणे विचार करायला हवा असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे। त्याच पद्धतीने एकंदरीतच आपण ज्यावेळेस व्यवसाय सुरू केला, त्या व्यवसाय सुरू करतानाची आपली प्रेरणा काय होती, या सगळ्याकडे आपण बघितलं पाहिजे। त्याच्यातनंच कदाचित आपल्याला पुढची उत्तरं सापडतील असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे। जेव्हापासून आपण व्यवसाय चालू केला तेव्हापासून आत्तापर्यंत आपण आपल्या व्यवसायाच्या आत राहून काम करतो। व्यवसायाच्या आत राहून काम केल्यामुळे रोज आपण कशातरी मागे धावत होतो। आपण कधी कस्टमरच्या मागे, कधी रिकव्हरीच्या मागे, कधी पैसे उभे करण्याच्या मागे, पण आपल्याला कधीच व्यवसायाच्या बाहेर जाऊन आपल्या व्यवसायाकडे बाहेरून बघण्याची संधी मिळालेली नव्हती। मला असं वाटतं या काळामध्ये प्रत्येक उद्योजकासाठी ही सुवर्ण संधी आहे। या संधीचा उपयोग करून आपण आपल्या व्यवसायाच्या बाहेर जाऊन आपल्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे। मग हे नक्की कसं करायचं? मला असं वाटतं की आपण जेव्हा केव्हा व्यवसाय चालू केला तेव्हापासून आत्तापर्यंत व्यवसायात काय केलं त्याची एक स्टोरी लिहायला घ्या। त्या स्टोरीचा हिरो आहे तुम्ही स्वतः। त्या उद्योजकाची स्टोरी लिहिताना तो उद्योग का चालू केला, कशासाठी चालू केला, त्याच्या मागची प्रेरणा काय होती, त्याच्यासाठी पैसे कसे उभे केले, कॅपिटल कुठून आणलं, बँक फायनान्स कसा घेतला, डॉक्युमेंटेशन कसं केलं, सिस्टीम प्रोसेस काय बनवल्यात, पार्टनर्स कुठले घेतले, कुठल्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या, कुठल्या गोष्टी मनाप्रमाणे झाल्या नाही, कुठले निर्णय तुमचे चुकले, कुठले निर्णय बरोबर आले, अशा सगळ्या गोष्टी लिहायला घ्या। 10 पानं झाली तरी हरकत नाही, पण अशा गोष्टी लिहिल्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकच आपल्या व्यवसायातले डूज आणि डोंट्स लक्षात यायला लागतील की मी काय केलं तर चांगलं झालं आणि काय केलं ते चुकीचं झालं, किंवा काय करायला नाही पाहिजे, कुठली गोष्ट करायला नाही पाहिजे, हे आपल्याला लक्षात यायला लागेल। चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया। अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो, त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा। अहो, नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट। मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःच की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं।
लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाळी, ठाणे. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धक देखील आपल्या बरोबर असतात. आता आपल्या सगळ्यांना वेळ मिळाला आहे. अनेक वर्ष आपण व्यवसायात आहोत, अनेक वर्ष आपण उद्योगधंदा करतो आहोत, मात्र हे सगळं करत असताना आपण आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये एवढं गरफटून गेलेलो असतो की रिव्ह्यू करायला आपल्याला वेळ नसतो. त्यामुळे आता आपले स्पर्धक काय करत आहेत, ते नेमके कुठल्या गोष्टी चांगल्या करतायत, त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे. आणि या कालावधीचा उपयोग करून आपण जसं एखादं प्रॉडक्ट बनवतोय, आपण जशी एखादी सर्व्हिस देतोय, त्याप्रमाणे आपल्याच सारखे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देणारे इतर कोण लोक आहेत, अशा कमीत कमी 25 उद्योजकांचा, कंपन्यांचा, त्यांच्या प्रॉडक्टचा, त्यांच्या सर्व्हिसचा आपण अभ्यास करा. ह्याच्यामुळे काय होईल, आपल्याला असं वाटतं आहे की आपणच ग्रेट क्वालिटी देतो, आपल्याला असं वाटतं की आपणच जबरदस्त प्रॉडक्ट बनवतो, आपल्याला असं वाटतं की आपलीच सर्व्हिस सगळ्यात उत्तम आहे. पण मित्रांनो, आपल्यापेक्षाही खूप चांगलं काम करणारे लोक भरपूर आहेत. मग ते कदाचित त्यांच्या क्वालिटीमध्ये कुठेतरी चांगले असतील, ते कदाचित त्यांच्या मार्केटिंगच्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेतरी चांगले असतील, ते कदाचित त्यांच्या ऑनलाईन प्रेझेन्ससाठी कुठेतरी चांगले असतील. काही ना काहीतरी आपल्यापेक्षा प्रत्येकामध्ये वेगळं असेल, चांगलं असेल, त्याचा अभ्यास करा, त्या गोष्टी नोट डाऊन करा आणि त्यातल्या कुठल्या गोष्टी आपल्या व्यवसायात आपण इम्प्लिमेंट करू शकतो याच्यावरती विचार चालू करा. गेल्या काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. विशेषतः लॉकडाऊननंतर तर व्यवसायामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर निश्चितपणे वाढतो आहे. आत्तासुद्धा मराठे सर एका ठिकाणी बसलेले आहेत, मी दुसऱ्या ठिकाणी बसलेलो आहे, एडिटर तिसऱ्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तरीही याचा त्रिवेणी संगम साधून आपण हा इंटरव्ह्यू आपण शूट करतो आहोत आणि तो एडिट करतो आहोत. याच पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागलेलो आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर व्यवसायामध्ये अधिक होऊ लागेल असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे. जे काही बदल घडत आहेत या बदलांमध्येच व्यवसायाच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत असं देखील श्री मराठे यांचं म्हणणं आहे. टेक्नॉलॉजीचा वापर जास्त करायला लागला. म्हणजे पूर्वी काय होतं, आपण गुगलचा वापर करायला शिकलो होतो, ईमेलचा वापर करायला शिकलो, मग व्हॉट्सअपवरती आता आपण म्हणजे एवढे आपण व्हॉट्सअपशी जोडले गेलो आहे की थोडा वेळ जरी व्हॉट्सअप कोणतं आलं नाही तरी आपण अस्वस्थ होतो. पण या कालावधीतनं आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा अधिकाधिक वापर करायला सुरुवात केली. म्हणजे काय झालं, म्हणजे कदाचित हळूहळू प्रवासाची सवय, जर गरज असेल तरच प्रवास करायचा असं आपल्या डोक्यामध्ये हळूहळू फिट व्हायला लागलं. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, पूर्वी एखाद्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन करायचं आहे, काही लोकांना भेटायचं आहे, तर मी प्रत्यक्ष दरवेळेला प्रवास करून जायचो. पण आता मात्र आपण काय होणार आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने या गोष्टी करायला सुरुवात करणार आहे. असे अनेक छोटे छोटे बदल, म्हणजे मी जर का एक लिस्ट बनवली परवा की माझी लिस्ट जवळजवळ 70 वर गेली आहे की एवढे सगळे बदल होत आहेत.
या बदलांमध्येच कुठेतरी आपल्या व्यवसायाच्या संधी दडलेल्या आहेत. उद्योग व्यवसायामध्ये कॅश फ्लोला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे आणि जर पुढचे 3 ते 4 महिने आपण सर्वाईव्ह करू शकलो तर निश्चितपणे आपण व्यवसायामध्ये प्रगती साधू शकतो असं श्री अजित मराठे यांचं म्हणणं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक आपण काम करू शकतो, ते म्हणजे या कालावधीचा उपयोग करून आपण जसं एखादं प्रॉडक्ट बनवतोय, आपण जशी एखादी सर्व्हिस देतोय, त्याप्रमाणे आपल्याच सारखे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देणारे इतर कोण लोक आहेत अशा कमीत कमी 25 उद्योजकांचा, कंपन्यांचा, त्यांच्या प्रॉडक्टचा, त्यांच्या सर्व्हिसचा आपण अभ्यास करा. ह्याच्यामुळे काय होईल, आपल्याला असं वाटतं आहे की आपणच ग्रेट क्वालिटी देतो, आपल्याला असं वाटतं की आपणच जबरदस्त प्रॉडक्ट बनवतो, आपल्याला असं वाटतं की आपलीच सर्व्हिस सगळ्यात उत्तम आहे. पण मित्रांनो, आपल्यापेक्षाही खूप चांगलं काम करणारे लोक भरपूर आहेत. मग ते कदाचित त्यांच्या क्वालिटीमध्ये कुठेतरी चांगले असतील, ते कदाचित त्यांच्या मार्केटिंगच्या प्रेझेंटेशनमध्ये कुठेतरी चांगले असतील, ते कदाचित त्यांच्या ऑनलाईन प्रेझेन्ससाठी कुठेतरी चांगले असतील. काही ना काहीतरी आपल्यापेक्षा प्रत्येकामध्ये वेगळं असेल, चांगलं असेल, त्याचा अभ्यास करा, त्या गोष्टी नोट डाऊन करा आणि त्यातल्या कुठल्या गोष्टी आपल्या व्यवसायात आपण इम्प्लिमेंट करू शकतो याच्यावरती विचार चालू करा. यालाच मी म्हणतोय आपल्या व्यवसायाचं सर्व्हिसिंग करणं. तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आपल्यावर कोरोनाच्या बातम्या येऊन आदळत आहेत आणि नेमकं अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, नेमकी अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय असणार आहे या संदर्भात विवेचन करणारं हे सगळं एक सिरीज आम्ही सुरू करतो आहोत. आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि या भागामध्ये सहभागी झाल्याबद्दल श्री अजित मराठे यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. तर मंडळी, या होत्या आजचा एक विशेष भाग. आपल्याला हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून, क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष, आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ
महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111-23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122-25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.